येत्या 3 वर्षात पाडळसरे धरण पूर्ण करू असे आश्वासन पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरकरांना दिलंय. बजरंग पॅलेसमध्ये आयोजित भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बी एस पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, उदय वाघ, डॉक्टर राजेंद्र पिंगळे, रासपच्या नेत्या ज्योती भोई आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकासासाठी आमदार शिरीष चौधरी यांनाच निवडून द्या असे आवाहन केले. पाहूया काय म्हणाले आमदार महाजन. तुमच्या हक्काचा जर आमदार असला ना तर तुम्ही ती म्हणाल ती कामं या तिकडे सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी पाडळसरे धरण व धरण संघर्ष समिती बाबत काय म्हणाले ते पाहूया. आणि पाडळसरे धरण हे गेल्या किती वर्षापासून सुरू आहे? आज जवळजवळ 30-40 वर्ष झाले, 25-25 वर्ष झाले हे धरण चाललेलंच आहे. अजून नॉमिनल काहीतरी 300-400 कोटी खर्च झाला. धरणाची किंमत आज 2500 कोटी झाली. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता आपण दिली. आता जर अशाच पद्धतीने 100-100 कोटी आपण दरवर्षी टाकत राहिलो तर पुढचे 50 वर्षे धरण होणार नाही, म्हणजे आपल्या 2 पिढ्या खपतील. परंतु या ठिकाणी या शासनाने ठरवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे, आणि आता तर केंद्रामध्ये दुसऱ्यांदा आपलं सरकार आलं, माननीय मोदीजी पंतप्रधान झालेत, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यात प्राथमिकता पाण्याला, सगळ्यात प्राथमिकता पाण्याला, सगळ्या सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करा. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करायला आलेलो आहे, एक रस्त्यामध्ये पैसे काढलेत, कामाला तर वगैरे सुरुवात झालेली आहे, पैसा कुठेही कमी पडणार नाही. या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी जेवढा निधी या धरणाला लागणार आहे तेवढा हा निधी देऊन या 3 वर्षामध्ये, मी जास्त सांगणार नाही किंवा कमी सांगणार नाही की पुढच्या वर्षी पूर्ण होईल, पण 2.5 ते 3 वर्षामध्ये या पाडळसरेचे सगळं धरण हे कॅनल पूर्ण करून तुमच्या शेतापर्यंत पाणी देण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि खात्याचा मंत्री सुद्धा मीच आहे. इरिगेशन सारखं महत्वाचं खातं माझ्याकडे या ठिकाणी आहे. अनेकदा तुम्ही आंदोलन केले, तुम्ही आल्यावर काळे झेंडे दाखवले, कोणी तोंडाला काळ्या पट्ट्या म्हणजे साहजिक होत, त्याच्यावर काही गैर केला असं मी म्हणणार नाही, चुकीचं केलं असं मी म्हणणार नाही, परंतु रक्कम मोठी होती. 2500 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हा, काही तडका फडकी असा नाही की घ्या पैसे चालू द्या म्हणून. याच्यासाठी कर्ज काढावं लागलं, परवानग्या घ्यावा लागल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली, आणि वेळ निश्चित लागलेला आहे, वेळ निश्चित लागलेला आहे, विलंब नक्की लागलेला आहे. परंतु आपण जसं म्हणतात की उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतात, तसं या बाबतीमध्ये पाडळसरेच्या बाबतीमध्ये 3 वर्षाचा फक्त अवधी द्या, तुमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार. तर भाजपचे अनेक आजी माजी पदाधिकारी पक्षाचे काम करत नसल्याच्या तक्रार पालकमंत्री महाजन यांच्याकडे केल्याने नामदार महाजन यांनी अशांना थेट तंबी देत कामाला लागा अन्यथा राजकीय भविष्यात संभव असा अप्रत्यक्ष दम दिलाय. त्यावेळी मात्र काहींनी एकमेकांकडे बघून टाळ्या वाजल्या तर काहींचा चेहरा पडला. बघूया काय म्हणाले ते महाजन. मी इथे आलो बसलो म्हणजे झालं, माझी जबाबदारी संपली तर माझी हजेरी लागली, अजिबात संबंधाचं ज्याला पक्षाचा उमेदवार उभा आहे तर आपली जबाबदारी आहे की आपण त्याला निवडले, झाला निर्णय एकदा संपला विषय, त्याला निवडून द्यायची जबाबदारी आपली. आपल्या पक्षाचा माणूस आहे, आपल्याला एक आमदार वाढवायचा आहे, आपल्या भागाचा विकास करायचा आहे, पक्ष श्रेष्ठीने ज्या वेळेला निर्णय घेतला काहीतरी विचार करून घेतला असेल, पार्लमेंट बोर्डाने विचार केला असेल काहीतरी म्हणून त्याला तिकीट मिळालं असेल. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आताही अजून वेळ गेलेली नाही, अजूनही 3-4 दिवसांसाठी शिल्लक आहे, सगळ्यांनी झाडून झटकून आपण कामाला लागावं, कामाला लागा. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील शिरीष चौधरी किती मताधिक्याने निवडून येणार हे फक्त गिरीश भाऊच सांगू शकतील कारण ते आकडे काढण्यात पटाईत असल्याचं सांगितलंय. तर माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आमचं ठरलंय कोणाला निवडून आणायचं हे तालुक्याचं देखील ठरलंय असे सांगत उपस्थितांची दाद मिळवली. पाहूया काय म्हणाले उदय वाघ. आपल्या महाराष्ट्राचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ, आपले
उमेदवार आदरणीय श्रीदादा, व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख, सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले, ते सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, 21 तारखेला आपल्याला निर्णय करायचा आहे. मगाशी ताई सांगत होत्या, ताई तालुक्याचं आता ठरलंय, आमचं आता ठरलंय आणि येणाऱ्या 21 तारखेला हा तालुका विकासाच्या दिशेने विकासावर मतदान करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 11 च्या 11 विधानसभा या गिरीश बाबूंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून येणार आहे. आमची आमदारांसह 11 विधानसभा या जिल्ह्यामधल्या निवडून येत असताना आमदारांची जागा ही 50,000 भूमीमध्ये आपल्या तालुक्याची जनतेला काय करायचंय, 21 तारखेला कमळाचं बटन दाबायचं हे या तालुक्याच्या जनतेला ठाऊक आहे. आणि मला विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे की येणाऱ्या 21 तारखेला सिरीजदारांच्या नावासमोर कमळाचं बटन दाबून आपण सिरीजदारांना 50,000 पेक्षाही जास्त मताधिक्याने, महाराष्ट्रामध्ये जास्त मताधिक्याने आपण निवडून द्यायची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. यावेळी आमदार श्री चौधरी व डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय. तत्पूर्वी आमदार गिरीश महाजन यांचे हेलिकॉप्टर ज्या प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात उतरलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटील यांच्या घोषणा दिल्या. एकच वादा, अनिलदादाच्या घोषणा देऊन परिसर धनावून सोडला, त्यामुळे त्यांच्या ताफ्यातील गाडींना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महाविद्यालयाचा तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचं यावेळी दिसून आलं.